नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत AMK ट्रेक करायला. आम्ही आता इथे काल रात्री आलेलो आहोत आणि इथे ही शाळा दिसते आपल्याला मागे. ही इथे शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उडदावणे, तालुका अकोले. आता इथे आम्ही रात्री थांबलो होतो आणि इथून आम्ही हा जो समोर दिसतोय हा अलंगगड आहे. तर आता मित्रांनो, हे सांगायचं आहे आपण AMK ट्रेक करतो आहोत, जे सगळ्यात सह्याद्री पर्वतरांगातले सगळ्यात हार्डेस्ट ट्रेक आहेत ते आपण आज करणार आहोत. अलंग आणि मलंग आज आपण करणार आहोत. मलंगच्या गुहेमध्ये संध्यापर्यंत पोचू आणि तिकडे गेल्यानंतर थांबू आपण. दुसऱ्या दिवशी उठून कुलंग करूया. तर आपल्याला बरेच जण आहेत इथे. मेन जे आहेत ते संजयदादा आहेत. तर संजयदादा आपली टीम घेऊन आलेले आहेत आणि आपण टोटल 15 जण आहोत. तर त्यांची आपण भेट घेणारच आहोत. त्याच्या आधी आत्ता आपल्याबरोबर कोण येते आता बघूया. हॅलो संजय दादा, आले का? हा कोण आहे? आपल्या बरोबर माऊलीगडला हा होता. नाव सांग तुझं. आदित्य देवधर. आदित्य. तुमचं नाव? संदीप देशपांडे. संदीप देशपांडे. गौतम ओडाळकर. माधवी लोकरे. आणि आपल्याबरोबर मयूर आणि श्रुती आहे. हाय मयूर. हाय श्रुती. हाय. आणि ही बघ मुली कोण बसली इकडे चुलीवाजी. आदिती. काय ग, थंडी वाजते का तुला? नाही पण मजा येते इकडे. मजा येते. मग इथूच बसून जाऊया का आपण? नाही नाही, जाऊया ना. हो निघूया. आज आपण आता कुठला ट्रेक करणार आहे सांग. आज आपण आहे ना सह्याद्रीचं रौद्र आणि सुंदर रूप असलेल्या AMK-ला. सुपर. तर एकदम जबरदस्त हा थ्रिलिंग ट्रेक असणार आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे, कुठले क्षण तुम्ही मिस करू नका. आपल्यावर हे संजय दादा आहेत आणि हे आता माहिती सांगतील. नमस्कार दादा, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव संजय मनोहर लोकरे. बर. डोंबिवलीला राहतो. सानिध्य निसर्ग मित्र आणि दुर्ग मल्हार या ग्रुप बरोबर आज आपण अलंगकुलंग मदन हे दुर्ग ट्रेक करणार आहोत. त्याचं म्हणजे ट्रेकर्समधलं खूप आवडतं ठिकाण आणि चॅलेंजिंग ठिकाण, ज्याच्यात आपण खूप अनुभव असे घेणार आहोत की दिवसभरात खूप मजा येईल आणि सांभाळून करायचे. येस, कारण सह्याद्री रांगांमधला सगळ्यात हार्डेस्ट ट्रेक हा म्हणला जातो ऍक्च्युली. वन ऑफ द हार्डेस्ट ट्रेक. येस. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. तर सेफ्टी फर्स्ट इम्पॉर्टंट आहे, हीच मला सगळ्यात चांगली गोष्ट यांची आवडलेली आहे. तर आता आम्ही इथे नाश्ता करतो आणि आपण ह्या ट्रेकला चालायला लागूया. आणि बाबा इकडनं आज सूर्योदय जायला इकडे. अलंग मदन कुलंग हे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अवघड चढाई असलेले त्रिकूट किल्ले आहेत. किल्ल्यासाठी बंडादरा घाटघर, आंबेवाडी, कुरुंगवाडी आणि उडदावणे या चार वाटा आहेत. पहिल्या भागात असलेल्या अलंग किल्ल्याची उंची 4500 फूट आहे. वा, हा पहिला जो आपल्याला इथे गड दिसतोय हा अलंगगड आहे. इकडनं आपण साईडने चढणार आणि या वरती जाणार. याच्या मागे मदन आणि नंतर कुलंगगड आहे. अलंग मदन कुलंग हे मुंबईपासून 140 किलोमीटर, नाशिकपासून 62 किलोमीटर तर पुण्यापासून 184 किलोमीटरवर आहे. मुंबईवरून रेल्वेमार्गाने यायचे झाल्यास कसारा स्थानकावर उतरून तेथून प्रायव्हेट व्हेकलने किल्ल्याच्या तळापाशी येता येते. सगळ्यांचं स्वागत. आपण आज अलंगकुलंग मदनच्या ट्रेकवर आहोत. दुर्ग मल्हार आणि सानिध्य निसर्ग मित्र या दोन ग्रुपचं पार्टिसिपेशन आहे. दुर्ग मल्हार बदलापूरचं आणि सानिध्य निसर्ग मित्र डोंबिवलीतला ग्रुप आहे. गिरिविराज हायकर्स म्हणून आमचा पहिला ग्रुप. त्यांचे किरण लडफडकर, तुम्ही नाव ऐकलं असेल, जे फ्री क्लाइम्बिंगमधले मास्टर. त्यांचे 200 शुल्के विथ इक्विपमेंट आणि असं झालेलं आहे. ते आमचे गुरु. तर मग मी बेसिक माउंटेनिंग कोर्स केला, जो हिमालयातला नीममधून केला. तो केल्यामुळे ना एक पण सेफ्टी आणि काळजीपूर्वक करण्याचं माहिती मिळते आणि आपण जे आत्ता रेग्युलर ट्रेकमध्ये जातो ना त्याच्यात खूप उपयोग होतो त्याचा. पण बेसिक माउंटेनिंगमध्ये तुम्हाला बेसिक लोकांशी कसं वागायचं, चालायचं कसं, बूट कसे बांधायचे, सॅक कशी भरायची, इथपासून सगळं शिकवतात. त्यामुळे ते खूप उपयोगी असतं. किंवा कुठे गेल्यानंतर काय प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. बेसिक माउंटेनिंग कोर्स जो नीममधून केला, मग नंतर ते असं जाणवलं की आपण फ्री क्लाइम्बिंग. आधी आम्ही फ्री क्लाइम्बिंग म्हणजे रोप बीप न वापरता बरेच सुळके केले आम्ही, जे लिंगाणा आणि जे कठीण सुळके आहेत, धाकबैरी आहे, असं जे कठीण आहेत, तेलबैल आहे, जे रोप आता जे असं वाटतं आपण रोप न वापरता कसे केले. म्हणजे आहे, डिफिकल्ट आहेत ते, टेक्निकली करायला लागतात. तर पटापट आपण फक्त माहिती करून घेऊया. आपल्याबरोबर आज मामा, तुमची नावं सांगा. राघू आणि वसंत गिरे.
राघू दादा आणि वसंत दादा हा आपल्याला हे गाईड करणार आहेत. काही माहिती लागली किंवा काही अडचण असेल तर ते आपल्याला रस्ता हे करणार आहे. तर एएमकेचा प्रोग्राम आपला कसा असेल? एएमके आत्ता आपण जाणार आहोत, आत्ता आधी अलंग करणार. अलंगला आपण उडदवणे गावातून आत्ता ट्रेक चालू केलेला आहे. अलंगच्या बॅक साईडने ॲक्च्युली आपण आंबेवाडीतून आत्तापर्यंत मी पण फर्स्ट टाईम करतो आहे उडदवणीवरून. तर हा खूप छान ट्रेक आहे. इथे दरवाजा, मुख्य दरवाजा या साईडला आहे जो आपल्याला आत्ता बघायला, गणेश दरवाजा आहे तो बघून आपण कुलंगचा पूर्ण किल्ला बघत आपण पुढे जाऊ. आणि पाण्याची टाकी जी 14-12 टाकी आहे ती बघून, राजवाडा बघून, इथला अवशेष आहे, शिलालेख आहे, मंदिर आहेत ते बघून आपण केव्जवर जाऊ. केव्जवर थोडा वेळ थांबू आणि मदनच्या वाटेवर जाऊ. मदन म्हणजे अलंकुगड जो पॅच आहे तो आपण रॅपल करून उतरणार आणि मग मदनच्या वाटेवर जाणार. मदनला आज मुक्काम करू आपण. रात्री जरी 6-7 वाजले तरी आपण पोचू मदनला. आणि मदनला मुक्काम करून मग उद्या सकाळी कुलंगच्या रस्त्याला जायचं आहे आपल्याला. आणि कुलंग 2 वाजेपर्यंत आपल्याला खाली उतरायला सुरुवात करायची. आरामात होईल ते. मदनला आपल्याला रोप लागेल, अलंगला रोप लागेल. तर ते आपण इन्स्ट्रक्शन्स आम्ही देतो. तरीसुद्धा पाणी आहे ना, 10-10 मिनिटाला एक एक घूट तरी पाणी प्यायचं आहे. कारण डिहायड्रेशन झालं तर 2 दिवस 48 तास तुम्हाला रिकव्हरी नाही होत. पटापट आपण आता इंट्रोडक्शन करून घेऊया. तर गौतम ओडळकर, माझं नाव श्रद्धा, अर्णव बॅनर्जी, मकरंद सदावर्ते अलिबाग, कविता शिरदनकर, संदीप देशपांडे, आदित्य देवधर, डॉक्टर मयूर डाके, माझं नाव प्रदीप म्हात्रे, डोंबिवलीत राहतो. 2004 पासून मी रॉक क्लाइम्बिंगला सुरुवात केली आणि आतापर्यंत जवळपास 80-90 पिनेकल्स मध्ये झालेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या अवघड भिंती आहेत जसं काय कोकणकडा जो तो मी 2006 नवीन रूटने क्लाइम केला होता. त्यावेळेला आम्हाला 21 दिवस लागले होते. आणि संजय सरांबरोबरच आमचे गिरुराज हायकर्सचं मी मेंबर आणि ते तर फाउंडर मेंबर आहेत. त्यामुळे भले आम्ही फक्त कसं असतं की ग्रुपमध्ये असल्यानंतर आम्ही नावाने झाक मारतो. कारण जरी ते वयाने मोठे असले तरी मी त्यांना संजय म्हणून झाक मारतो. कारण हे फील्ड जे आहे ना आपल्याला हेच शिकवतं की एक कित म्हणजे खूप जवळ आणतं आपल्याला. त्यामध्ये मग काही वयाची काही मर्यादा नसते. आणि बाकी काय तुमच्या सेफ्टीसाठी आम्ही आहोतच. जेवढं आम्ही सांगणार तेवढं तुम्ही आणि आरामात करा, काय काही नाहीये. मी श्रुती ढाके. मी आदिती दाते, डोंबिवलीवरून आहे. मी माधवी लोकरे. मी किरण जाधव. आणि जय गुरुदेवमध्ये फॅमिली मेंबर्समध्ये आता तुम्ही बघितलं असेल एवढ्या सगळ्या लोकांचं इंट्रोडक्शन झालं आहे. आणि मी अमोल दाते. तर आता आपण आता ट्रेक करूया आणि वरती जाऊन बघूया आता कशी मजा येते. मित्रांनो, आता आपण पठारावर त्या आलेलो आहे आणि इकडनं बघा काय सीन दिसतोय. जबरदस्त. तर आता आपल्याबरोबर जे वाटाडे आहेत ते आता ह्याच्याबद्दल माहिती सांगतायत. कुठले कुठले गड दिसत आहेत इकडनं? कळसुबाई. कुठला? हा कळसुबाई दिसतोय. त्याच्या खाली सुळका आला. हा छोटा सुळका आला. हा शिंदोळा. हा शिंदोळा. हा त्याच्या बाजूला. त्या बाजूला बैलघाटा. बैलघाटा. हा धोंडीरा. हा धोंडीरा इकडचा. आणि ह्या साईडला? या साईडला ही मोट. कुठली मध्ये दिसते ती? हा ती मोट. मोट. हा तर हा भंडारदराचा डॅम आहे इकडे. खाली पाणी दिसतंय ते. मित्रांनो बघा एवढा जबरदस्त सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. आणि याच्यामध्ये नवरा नवरी जे म्हणाले ते छोटे जे पॉईंट दिसत आहेत हे नवरा नवरी आहेत. पठारावरून चालताना आपल्याला मागे दिसतोय, हा जो दिसतोय तो अलंगगड आहे. आता याच्या मागे जायचं आहे आपल्याला. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत अलंगगडाच्या पायथ्याशी. ह्या बघा या पठारातून इकडनं आपण आलो आणि समोर जो दिसतोय हा अलंगगड आहे. आपले सगळे मेंबर्स चाललेत. चला आपण पण जाऊया. तर मंडळी तुम्हाला हे सांगायचं आहे की 3 हे एकत्र गड करणं एका दिवशी शक्य नाहीत. काही काही लोक करतात पण ते खूप हेक्टिक होतं. तर आपण आज अलंग आणि मदनगड करणार आहे. तर हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. त्यासाठी मी 3 पार्टमध्ये डिवाईड करेन. अलंग, मदन आणि कुलंग असे 3 पार्ट असतील. तर सगळे पार्ट तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आम्ही कशाप्रकारे गेलो आणि काय काय स्पॉट आम्हाला मिळाले होते. मंडई आता जिथे आपण आलो आहोत अतिशय सुंदर दृश्य दिसतंय तिकडनं.
हे बघा ही पूर्णपणे अशी वॉल दिसते आपल्याला, आणि या इथे जे दिसत आहेत त्या गुहा आहेत, तर आपल्याला हा पूर्णपणे इथे चढायचा आहे हा. आणि ह्याच्यामध्ये आता शिड्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे शिड्याने आपण चढू शकतो तिकडे. तर बघूया शिड्या कशा प्रकारच्या आहेत. आणि अलंग झाल्यानंतर हा मदन आहे, तो मदनचा तुम्ही जर नीट बघितलं तर हा इथे मदन आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा ट्रायंगल दिसतो आहे, तिथे क्लाइम्ब करून लोकं जातात. आणि इकडचा हा जो पार्ट दिसतो आहे हा कुलंग आहे, तिथे आपण उद्या जाणार आहोत. किंवा केवढं किर्द झाडी आहे. फुल म्हणजे फुल एक्झॉस्ट, थकवून टाकणार ट्रेक आहे. आपण अलंगगडावर चढत आहोत आणि आता आपल्या शिड्या लागलेल्या आहेत. या मागे दिसत आहेत हे शिड्या आहेत. तुझी हालत खराब झाली आधी, ती हालत खराब झाली. इकडे बघून बोल. सगळ्यांनी काय आपल्या पूर्ण तयारीनिशी या. सगळं पाणी भरपूर घ्या, ग्लुकॉन डी भरपूर घ्या, आणि खजूर ड्रायफ्रूट्स जवळ बाळगा, आणि थांबत थांबत हळूहळू चढा. अगदी घाई करू नका चढायची, वेळ लागेल पण हळूहळू करा. येस, चलो. आदितीने सुंदर टिप दिलेली आपल्याला. आदितीची विकेट उडतीये, पण आपण उडू नाही द्यायची तिची विकेट. कमा आदिती, एवढ्या भर उन्हात चढणं खरंच थकवणार आहे पूर्ण. माझी पण आता पुंगी वाजते इकडे. आता आपल्याला दुसरे जिने लागलेले आहेत. मग अशी पॅच बघितला तर दुसरा पॅच लागलेला आहे. आणि मला जी धाप लागतीये ते ॲक्च्युली तेवढं इन्क्लाइंड आहे, बोलता पण येत नाही आहे मला. आता वरती आपल्याला केवमध्ये जायचं आहे. इकडनं आपल्याला पूर्णपणे वॉल दिसते ती आता बघूया आपण. श्रुती क्या हाल आहे बताओ, पुंगी टाईट या ठीक? बेकार. बेकार हालत ना. धूप पूरा एनर्जी खा रहा है ऍक्च्युली. काफी बड़ा है, काफी बड़ा है. आता आपल्या सगळ्यात मोठी शिडी लागली आहे ही. बघा आदिती चढतीये. कम ऑन आदिती. आणि इथून आपल्याला दिसतोय समोर तो स्वर्ग. क्लास. तो दिसतोय तो मदनगड, आणि तो दिसतोय तो कुलंगड. जिन्याने आपल्याला वर आल्यानंतर मागे आता दरवाजा दिसतोय हा, ते गणेश दरवाजा आहे हा. पण हा बुजल्यामुळे साईडने इथे शिडी लावलेली आहे, तर आपण दरवाजापाशी जाऊन बघूया. पूर्णपणे बुजलंय, तिकडनं पूर्णपणे दगड पडलेले आहेत. आता इथपर्यंत रेलिंग्स होते आणि ह्याच्या पुढे आता रेलिंग्स नाही आहेत, आणि इकडे खाली साईडला दरी आहे. तर आता आपण याच्या बाजूने जाऊया आणि पुढे बघूया आता काय लागतंय. हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय
हे आदन फोर्ट आहे आणि पूर्णपणे ह्याला आपण वळसा घालून इकडनं खालनं येऊन असं वरती येऊन पुन्हा ट्रॅव्हल पॅच मारला आहे. आणि इकडे बघा, दरड कोसळल्यामुळे मोठे मोठे दगड इथे पडलेले आहेत आणि इथून पूर्ण दरी येईल. आणि मेन सांगायचं तुम्हाला की इथे बघा, इथे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत, ते आता आपण बघूया जाऊन. तेव्हा इथे अशा पद्धतीने काही अवशेष आहेत, इथे चौथरा असा दिसतोय आणि इथे चौकोनी दगड दिसत आहेत. इथे काहीतरी दरवाजा असू शकतो, ह्याच्यामध्ये हे दगड आतमध्ये आहेत आणि हा बरोबर चौकोन आहे, कुठला तरी दरवाजा इथे असणार. कारण हा असं पण असू शकतो, वरती झाला भुयारी मार्ग इकडनं असू शकतो. हा बरोबर तुम्ही जो बघितला इथे, मी समोरनं तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा पूर्ण चौकोन दिसतोय. आणि थोडं पुढे गेलं जर तुम्ही तर इथे गुहा पण आहेत. पहिल्या तर मी इथे सामान सगळं ठेवलंय आणि आता आपण गुहावरती चढून बघूया गुहेच्या आतमध्ये किती डेप्थ आहे किंवा राहायची सोय इथे होऊ शकते का आपली. छोटी गुहा आहे. जरा सांभाळून जायला लागेल कारण पुरुषा प्रजातीचा इथे साप आढळतो, त्याच्यामुळे कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही जाताना पहिले आवाज करून जा. मस्त एकदम, म्हणजे एकदम थंड वाटते इकडे. आणि हे बघा, इथे तुम्हाला असे दोन पिलर दिसतील, इथे तुम्ही टेंट लावू शकता नक्कीच. इथे जर जमीन नीट साफ केली ही तर हे टेंट इथे आपण लावू शकतो. अरे आता मागणं आपण पुढे आलो आहे आणि आता तुम्ही जर बघाल तर हा डोंगर पूर्ण इथे संपलेला आहे आणि इथे आपल्याला गुहा दिसत आहेत. हा बघा, इथे संपला आहे आणि इथे आपल्याला मदनगड दिसतोय हा समोर. आणि आता आपण वरती पहिले गुहेत जाऊया, इथे गुहा आहेत. वरती पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे, आता आपण ते बघायचं आहे. तर ही गुहा आता आपण बघितली, एवढी मोठी गुहा आहे. आता इथून हा जो वरती जिना जातो आहे इकडनं आपल्याला वरती जायचं आहे आणि तिथे पाण्याचं टाकं बघूया आपण. ते वरती आल्यानंतर तुम्हाला इथे काही अवशेष दिसतात, ती काही बांधणी दिसते आपल्याला. आणि ह्या दगडाचं इथे बघा कशा पद्धतीने हा त्यावेळेचा दगड होता. बघा इथे काही स्ट्रक्चर दिसते हे. आणि या इथे पाण्याचे टाके आहेत. तर पाण्याचं वैशिष्ट्य हे आहे की ते पिण्याचं पाणी आहे, त्याच्यामुळे जर इथे ह्या किल्ल्यावर तुम्हाला यायचं असेल तर हा एक इथे सोर्स आहे पाणी पिण्याचा. हे बघा एवढे टाकं आहेत इकडे पिण्याच्या पाण्याचं, टोटल 11 टाकं दिसत आहेत इकडे. पिण्याचं पाणी आहे त्याच्यामुळे ते हे पूर्ण यूज करू शकता तुम्ही डायरेक्ट, एकदम शुद्ध पाणी. ओहो क्लीन, एकदम क्लीन वॉटर. आता आपण हे पिऊन बघूया. अमृत, जबरदस्त गोड आहे रे. जेव्हा एवढी पाण्याची सगळ्यात मोठी सुई इथे सोय होते त्याच्यावर आपल्याला कळून येतं की त्यावेळेस इथे केवढी मोठी वर्दळ असेल, त्यावेळेस वस्ती असेल इथे वरती. तर आता वरती काही अजून अवशेष आहेत ते आता आपण बघूया. हे बघा इथून किती सुंदर दिसतंय बघा आहे पाण्याच्या टाकांची रचना. तेव्हा मित्रांनो, आता आपण अवशेषाचं एकदम जवळ आलेलो आहोत.
एवढी सुंदर रचना केली आहे तुम्हाला दाखवतो आता. इथे आपण मगाशी पाण्याची टाकं बघितली, इथे चौकोन चौकोन थोडेसे दिसत आहेत. तुम्ही हा जो पूर्ण परिसर बघितला हा पूर्णपणे स्लोप आहे, म्हणजे पूर्णपणे ह्या स्लोपवरनं पाणी सगळं येऊन त्या टाक्यांमध्ये जमा होतं. आणि जर आता ह्या साईडला आपण जो बघितला हा राजवाडा आहे, त्यावेळेचं बांधकाम म्हणजे एवढी जाड भिंत आहे, जवळजवळ 12 फुटाची आडवी भिंत आहे. म्हणजे त्यावेळेचा आपण विचार पण नाही करू शकतो काय लेवलचं ते बांधकाम असतं त्यांचं आणि काय थॉट प्रोसेस असते त्यांची. हा जो आहे तो मदनगड, तो मदनगडाच्या वरती आपल्याला इथे जायचं आहे आता. पूर्णपणे सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहे, तर म्हणून मी सांगितलं होतं सगळ्यात हार्डेस्ट हा ट्रेक आहे. तर आता आपल्याला उतरायचं आहे खाली आणि परत मदनगड चढायचं आहे. आता इथून आपल्याला 5 तास लागतील, तर जेवढं शूटिंग मला करता येईल तेवढं मी करेन, कारण पोचेस तो रात्र होईल, तर जेवढा लाईट असेल तोपर्यंत मी तुम्हाला दाखवू शकतो. तर आता आपण खाली उतरूया आणि मदनगडाला चढाई चालू करूया. आता आपण त्या गुफेवरनं खाली आलो आहे आणि एक इथे पाण्याचं टाक आहे जे तुम्ही प्यायला यूज करू शकता. गार पाणी येतं एकदम. आता आपण तो फोर्ट उतरलेला आहे, आता आपल्याला जायचं आहे मदन फोर्टवर. त्यासाठी आता इथून आपल्याला रॅपलिंग करायला लागेल. रॅपलिंग म्हणजे आता इथून आपल्याला खाली उतरायला लागेल, तर त्यासाठी आपण सेफ्टी यूज केलेली आहे आणि इथे आता ह्याचे इक्विपमेंट यूज केलेले आहेत आपण. तर आता बघूया काय थ्रिली एक्सपिरियन्स होतो आहे. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता आपण रॅपलिंग करून खाली आलेलो आहोत. इथून आपण रॅपलिंग केलेलं आहे. हा जवळजवळ 50 फुटाचा पॅच आहे जे खाली आल्यानंतर आपल्याला ही दरी दिसतीये. आणि आता पुढे जाऊया कारण अंधार पडायला लागलाय. लाईट डाऊन होतोय. आता एक छोटासा पॅच आहे जो आपल्याला रॅपल करायचा आहे. आधी ती आता चालली आहे. बेस्ट ऑफ लक. कोरलेलं आपल्याला शिल्प दिसतंय आणि या इथे गुहा आहेत
मोठी गुहा आहे इकडे. एवढी मोठी गुहा आहे तर अंधारात दिसत नसेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आता इथे थांबवतोय. आपण सकाळी भेटू, जर अंधारात जर लाईट असेल तर आपण दाखवू शकू, पण आता याच्या पुढे दाखवणं शक्य नाही आहे. तर आता आम्ही रॅपलिंग करून उतरलो, खाली उतरून मदन चढायला चालू करू. मदन किती दाखवेल थोडंसं मला डिफिकल्ट वाटतं आहे, पण उद्या सकाळी आपण उठल्यानंतर कुलंग नक्की करणार आहोत, त्याच्यामुळे कुलंगचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघू शकतात. तर हा आत्ता इथे संपलेला आहे पार्ट वन आपला. तर ह्याच्यानंतर दुसरा पार्ट नक्की बघा. एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये जर अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना